अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथील गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयातील निवासी डॉक्टर मनोज सांगे यांच्यावर रात्री अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमरावतीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले गुरुकुंज <imit> मोजरी <dans> <mah> येथे गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयात कार्यरत असलेले निवासी डॉक्टर मनोज सांगे रात्रीच्या वेळी रुग्णालयातील कामकाज आटोपून त्यांच्या निवासस्थानी आराम करत होते त्याचवेळी रात्री साडेबाराच्या सुमारास दवाखान्याच्या मागील गेटमधून अज्ञातांनी प्रवेश घेत डॉक्टरवर हल्ला चढवला यात डॉक्टर गंभीर जखमी या दरम्यान दवाखान्यात असलेल्या सी सी टी व्हीमध्ये मागील दरवाजामधून प्रवेश केलेला हल्लेखोर कैद झाला घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झालेत यासंदर्भात पोलीस तपास करीत आहे डॉक्टरवर हल्ला झाल्याची माहिती पसरताच मोजरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे काल रात्री साधारणतः सव्वा बाराच्या नंतर साडेबाराच्या दरम्यान डॉक्टर सांगळे जे या मा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचा रुग्णालयामध्ये फोन आला की ब म माझी तब्येत बरी नाही आणि तुम्ही ताबडतोब या जेव्हा इथे जाऊन बघितण्याला आलं त्यावेळेला समोरच्या दाराला कुलूप होतं आणि आतमध्ये रक्ताचे थारोळे पडलेले होते आणि मग त्यांच्याच सूचनेनुसार ज्यावेळेला लोकांनी मागच्या दारातून जाऊन बघितलं त्यावेळेला ते, ते खाली कोसळलेले होते आणि त्यांनी एवढंच सांगितलं की ब मला चाकूनी मारलं आणि व्यक्ती पळू अज्ञात व्यक्ती पळून गेला आहे त्यांची प्रकृती आत्ता तशी स्थिर आहे परंतु छातीमध्ये रक्त साकारल्यासारखं वाटत आहे सी टी स्कॅन केल्यानंतर अज्ञात मारेकरी एकच असावा असा त्यांचा कयास आहे परंतु रात्रीच्या अंधारामध्ये तो जेव्हा पळून गेला आहे त्यावेळेला त्यांना कदाचित अजून बाकीची माहिती त्यांच्याकडनं मिळाल्यानंतर आपण सांगू शकू परंतु तुर्तास तरी त्यांनी आपल्याला दिलेली ही माहिती आहे अजय शृंगारी विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती